पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65। मला जे काही काल घडलं ते अतिशय अतिशय वाईट आहे। म्हणजे कोणालाही न शोभणारं हे जे काही झालेलं आहे कोणालाही न शोभणारं आहे। तुम्ही म्हणतायत की महिलांना 50% आरक्षण राजकारणामध्ये द्यायचं, पण जर असं बोलणारे लोक असतील तर महिलांनी का बरं राजकारणामध्ये यावं? आणि मी काय करत होते, मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते, मी माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेमध्ये प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम करत होते, प्रत्येक युवकाला भेटण्याचं काम करत होते। असं काय केलं होतं मी की जे एवढं वाईट माझ्याबद्दल बोललं पाहिजे? एक हे जे वक्तव्य केलं एका ज्येष्ठ व्यक्तीकडनं हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे, ते त्यांच्या वयाला शोभणार आहे का? अरे म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात, अध्यक्ष भाषणामध्ये तुम्ही अशा गलिच्छ किती खालच्या पातळीवरती बोलतायत? त्यांच्या वयाला शोभणार नाही, कोणाला शोभणार नाही। ते देशमुख कसं थोरात विरोधक राहिलेले आहे, मात्र ह्या पातळीवर जाऊन ते टीका करतील असं कधीच अपेक्षित केलं नव्हतं। एका महिलेविषयी बोलतायत ते, जे जे बोलले आहेत हे बरोबर आहे, ते विरोधक राहिलेले आहेत, पण विरोधकाला पण एक पातळी असते। त्या एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबरोबद्दल तुम्ही असं बोलताय ते त्यांना शोभणारं नाही। आणि माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे, त्यांना सरळ करण्याचं काम त्यांनी केलं होतं। मागे मध्ये आमच्या महिलांनीसुद्धा त्यांच्यावरती मोर्चा नेला होता। ते असं अशा माणसाला जेव्हा ते लोक अध्यक्षस्थान देतात कार्यक्रमाचं, तर मला प्रश्न खरं त्यांच्यावरती येतो की ते काय विचार करत होते जेव्हा त्यांना कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान केलं गेलं। सुजय विखे त्यावेळेला व्यासपीठावर होते, सुजय विखे व्यासपीठावर होते, सुरुवातीला ते असं म्हणाले होते की ते काय बोललं हे मला माहीत नाही, आणि त्यानंतर सगळा तो वाद निर्माण झाला। आता मात्र ते ट्विट करून आणि माध्यमांच्या समोर येऊन सांगताय की ही सगळी घटना निषेधार्ह आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि गुन्हा दाखल त्यांच्यावर करावा अशी मागणी आम्ही देखील करतो। मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की एक तर त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलत होते, त्यांनी बसवलेले ते अध्यक्ष होते, दुसरं त्यांनी जे भाषण मागच्या काही दिवसांमध्ये केलेली आहेत ती तपासून घेतली पाहिजे। अतिशय त्यांनी सुद्धा पातळी सोडून भाषण माझ्यावरती केलेली आहे। साकूर गावामध्ये त्यांनी काय माझ्यावरती टीका केल्या आहेत, काय बोलावं त्यांनी, किती टिंगल करण्यासारखं। अरे ते सुद्धा युवा नेते आहेत, स्वतःला युवा नेते म्हणतात ना, तेव्हा एक पातळी त्यांनी जपली पाहिजे। कारण राजकारणामध्ये एवढी खालच्या पातळीवरती जाणारे लोक कधीही, म्हणजे मला असं वाटत नाही कुणी एक्सेप्ट करू शकते। लोकसभेमध्ये त्यांचा जो काही पराभव झाला तो जिव्हारी लागला म्हणून सगळं असू शकतं, आता ते त्यांनाच माहिती, मला नाही माहिती। विरोधकांकडनं तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न होतोय का? विरोधक जे आहेत त्यांच्याकडून तुमच्या कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, पण काही असेल म्हणजे मला माहीत नाही ते भडकवतायत, ते काय करतायत, पण ते इतकं सगळेच म्हणजे तिथे स्टेजवरील असलेले त्यांचे भाषणं एकेरी भाषेमध्ये होते, अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी वापरलेली आहे, पातळी सोडून त्यांनी बोललेले आहे। हे मागच्या काही दिवसांपासून आम्ही सर्व कार्यकर्ते आणि मी आणि थोरात साहेब आम्ही सर्वजण बघतोय, पण आम्ही थोरात साहेबांची माणसं आहोत, आम्ही संयम राखून होतो। बाळासाहेब थोरात यांनी 7 लाख जनतेचे बाप मायबाप आहे असं तुम्ही व्यक्त केलं होतं, आज तेच वडील अडचण राज्याच्या कारभारात गुंतलेले असताना तुम्हाला इकडं मात्र खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय का, तुम्हाला अडचणीत आणलं जात आहे? मी जेव्हा म्हणाले की माझे वडील फक्त माझे नाही 7 लाख जनतेचे आहेत, तेव्हा माझं मत जे आहे हे एक चांगल्या माणसाला ते चांगलंच वाटेल। माझे वडील, त्यांनी नेहमी वडीलकीची भूमिका ह्या पूर्ण तालुक्यासाठी पार पाडलेली आहे। मी जेव्हा म्हणाले की माझे वडील फक्त माझे नाही 7 लाख जनतेचे आहेत, तेव्हा माझं मत जे आहे हे एक चांगल्या माणसाला ते चांगलंच वाटेल।
माझे वडील त्यांनी नेहमी वडीलकीची भूमिका ह्या पूर्ण तालुक्यासाठी पार पाडलेली आहे. सर्वांच्या सुखादुःखामध्ये अडीअडचणीमध्ये साहेब नेहमी खंबीरपणे उभे असतात. मुलांना चांगले ते शिक्षणाची संधी तर देतातच, पण चांगलं कायम त्यांच्याबरोबर चांगले विचारसुद्धा ते सांगत असतात. वडिलांची भूमिका पार पाडणारे आहे. जेव्हा मी हे सगळं सांगते ना, मी अभिमानाने सांगत होते की माझे वडील माझे एकट्याच एकटीचे नाही, तर ह्या पूर्ण 7 लाख जनतेचे वडील तिच्या नात्याने त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांभाळलेला हा तालुका आहे. आम्ही रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत सर्वजण पोलीस स्टेशनला थांबलेलो होतो. म्हणजे आम्ही 8 तास पोलीस स्टेशनला जर मला थांबावं लागत असेल, म्हणजे किती त्यांच्यावरती दबाव असणार आहे. कोण हा दबाव करतंय, का बरं ह्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, का बरं हा दबाव जो आहे तो त्यांच्यावरती टाकला जातोय, हा प्रश्न मला निर्माण होतोय. आणि ज्या माणसानी वक्तव्य केलं तो तर फरारच झालाय. तुम्ही काही त्याच्यावरती कारवाई अजून केलेली नाही आहे. जे लोकांनी सगळं निमोनच्या आमच्या कार्यकर्त्यावरती मारपीट केली तो त्याला अजून अटक केलेली नाही आहे. का नाही केलेली आहे? मला हे जे ज्या लोकांनी एक तर बोललेले आहेत ते त्यांना सजा भेटलीच पाहिजे. कारण खरंच म्हणजे हा प्रश्न माझ्या एकटीचा नाही आहे. हा प्रश्न राजकारणामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी खरं हा एकदम गांभीर्याचा प्रश्न आहे. कारण मुलींनी का बरं यावं मग राजकारणामध्ये, पालक का बरं त्यांना पाठवतील राजकारणामध्ये? मी फाईट करणार आहेत, मी ह्या मुलींसाठी फाईट करणार आहे ज्यांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा असेल. आणि खरंच राजकारण हे जे आहे ना, ह्याची पातळी सोडून कधीच बोललं नाही पाहिजे. इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, पण म्हणजे आयुष्यासाठी जे आहेत ना ते खराब करून नाही गेले पाहिजे. एवढी काळजी हे सर्व लोकांनी घेतली पाहिजे. आम्ही कधी का पातळी सोडून बोलत नाही. का बरं मग आमच्यावरती टीका अशी केली जाते? आता बऱ्याचशे प्रश्न आहेत. मला माहिती आहे तुमच्या सर्वांना खूप सारे प्रश्न आहेत, पण आपल्या सर्वांना मोर्चाला सुद्धा जायचं आहे. लाडकी बहीण योजना जी आहे तुम्ही राबवतायत, आणि इथे बहिणींचा तुमचा आदर तुम्ही करत नसाल किंवा सुरक्षा तुम्ही तेवढी प्रोव्हाइड करत नसाल. तुम्ही मागच्या 6-7 महिन्यांमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या अतिशय निंदनीय आहे. महिलांचा मान सन्मान इथे राखला नसेल जात, ह्या सरकारला जर नाही राखता येत तर त्यांना सत्तेवरती येण्याचा काहीही त्यांना तिथे हक्क नाही आहे. ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर. उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, होव, ली कूपर, रेड चीफ, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 90111 77 28.